आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात समीर भुजबळ यांना पुन्हा खासदारकी लढवण्याचं तिकीट मिळेल अशी अजूनही आशा आहे. येत्या 12 तारखेला बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना लोकसभेत पाठवण्याचे संकेत दिले होते, त्यानुसार छगन भुजबळ यांनीही लोकसभा लढवण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबियातील नेमकं कोण निवडणूक लढवणार याबाबत मात्र अजूनही साशंकता आहे. आता मीटिंग चालू आहेत, आता परत चौशी पण झाली मीटिंग, आता परत 12 तारखेला परत पुन्हा मीटिंग आहे, तेव्हा ठरेल काय होत. दोघांपैकी एक आपण बघतोय की छगन भुजबळांची चर्चा आहे, अर्थातच शरद पवार यांनी तशा प्रकारचे संकेत देखील दिले होते. मात्र कुठेतरी समीर भुजबळ यांना देखील पुन्हा अशी आशा आहे की खासदारकी लढवण्याचं तिकीट जे आहे ते आपल्याला मिळेल. येत्या 12 तारखेला या संदर्भात एक महत्वाची बैठक होते, त्यामध्ये हा निर्णय होण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी बैठकीनंतर छगन भुजबळ यांना लोकसभेत पाठवण्याचे एक प्रकारे संकेत दिले होते, त्यानुसार आता छगन भुजबळ यांनीही लोकसभा लढवण्याची तयारी दर्शवलेली आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबातील नेमकं कोण निवडणूक लढवणार याबाबत साशंकता देखील आहे आणि उत्सुकता देखील आहे. तसंच मृदुला, बऱ्याच दिवसांपूर्वी समीर भुजबळ यांनी त्यांच्या एका विकासात्मक कार्यक्रमाचं पुस्तक प्रकाशन केलं होतं, त्याला शरद पवार आले होते आणि त्यावेळी संकेत दिले होते की समीर भुजबळ यांना सुद्धा लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे खरं तर आता भुजबळ घराण्यातच एक प्रकारची कॉम्पिटिशन म्हणूया सुरू झालेली आहे. मात्र नाव निश्चित अजून व्हायला वेळ लागणार आहे, अर्थात यामध्ये छगन भुजबळ असतील किंवा समीर भुजबळ, मात्र भुजबळ घराण्यातून कोणीतरी एक आता खासदार लढवणार लढवू शकतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना